नागपुरात एकापाठोपाठ एक हत्येच्या घटना समोर येत असून नागपुरातील हत्येचं सत्र कधी संपणार असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत दारूच्या नशेत झालेला वाद विकोपाला गेला. यात एका पिता पुत्राने वीट दंड आणि पाटाने ठेचून युवकाची हत्या केली. आरोपी व मृतक मित्र असून रोजसोबत दारू प्यायचे. हत्येच्या दिवशी आरोपीचे पिताही सोबत होते. तिघांनी मिळून दारू पिली व बोलण्या बोलण्यात वाद झाला. यात पिता पुत्राने मिळून युवकाची हत्या केली. हत्येच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. एक मुलगा आहे 30 वर्षाचा, राकेश गमे नाव आहे त्याचं. त्याची काल हत्या झालेली आहे. आरोपी मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर हे दोन आम्ही अटक केलेले आहेत. मनोज राजूरकर आणि राकेश गमे हे म्हणजे मृतक हे दोघेही मित्र आहेत आणि नेहमी ते याच्या घरी दारू प्यायला जायचे, म्हणजे दारू प्यायला बसायचे. काल पण असंच दारू पिता त्यांच्यात भांडणं झाली आणि त्याच्यानंतर हाणामारीमध्ये आरोपी मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर यांनी त्याला डोक्यामध्ये वीट लाकडी दांडा आणि दगडी पाटा अशा हत्यारांनी त्याला डोक्यात मारहाण करून त्याचं खून केलेला आहे. सर, आपल्याला माहिती कसा पडला आणि आपण अटक केला आहे का काय? माहिती कंट्रोल रूमला ते जे आरोपी राहतात त्याच्यावरतीच त्याची बहीण राहते, मनोज राजूरकर याची म्हणजे एकनाथ राजूरकर याची मुलगी. तिने ते सगळा प्रकार बघून तात्काळ कंट्रोल रूमला फोन केला आणि कंट्रोलने मग कामाला कळवल्यावर आम्ही जाऊन घटनास्थळी गेलो आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. सर, हे जे जे आरोपी आहे काय काम न करायचं आणि जे मय्यत आहे काय काम न करायचं काय नाही? हे दोघेही जे आहेत फर्निचरचं काम करत होते, मनोज राजूरकर आणि एकनाथ राजूरकर.